सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिमालयात दिसतोय. पाहूया त्याच संदर्भातल्या काही बातम्या. हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या काश्मीरला थंडीचा मोठा फटका बसतोय. जम्मू काश्मीरच्या लेह लडाख परिसरात गेल्या काही दिवसात थिजून गेलाय. तापमान 15 अंशांवर जाऊन पोहोचलंय. यंदा निसर्गानं पसरवलेल्या पांढऱ्या चादरीनं सामान्य जनजीवन पूर्त गोठवून टाकलंय. कडाक्याची थंडी असली तरी काश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनाला आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर मात्र थंडीनं हसू फुलले. कारण देवीच्या दर्शनाबरोबरच निसर्गाचं हे विस्मयकारी रूपही त्यांना अनुभवायला मिळत आहे. बर्फाच्छादित त्रिकुटा पर्वताची छायाचित्र काढण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू असते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलेले अनेक पर्यटक अजूनही याच परिसरात रेंगाळल्याचं दिसून येत आहे. वैष्णवदेवीचा डोंगर जसा बर्फाखाली झाकलाय अगदी तसं चित्र केदारनाथाचं देखील आहे. केदारनाथ धाम सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्णपणे बर्फाखाली गेलंय. केदारनाथ मंदिरावर सुमारे 8 इंच जाडीचा बर्फाचा थर तयार झालाय. 5 वर्षांपूर्वी केदारनाथ खोऱ्यात आलेल्या जलप्रलयानंतर ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत. पण गेल्या काही दिवसात झालेल्या हिमवृष्टीनंतर ही सगळी कामं थांबवण्यात आली आहेत. केदारनाथ खोऱ्याप्रमाणेच उत्तराखंडचा बहुतांश भाग हा बर्फाच्छादित आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.